1995 मध्ये म्हाडाच्या या स्कीम मध्ये हे घर बुक केलं. हे म्हाडाचे घर घेतल्यानंतर आजपर्यंत मला याची रजिस्ट्री करून मिळालेली नाही. आणि शेवटी इतक्या ऑफिसमध्ये फेरा घालून देखील जेव्हा हे ऐकत नाही तेव्हा मी कंझ्युमर कोर्टात केस टाकली. आणि कंझ्युमर कोर्टात माझं म्हणणं ग्राह्य धरून आणि मानून आणि मला माझ्या घराची रजिस्ट्री करून देण्यासाठी आदेश दिले, म्हाडाला आदेश दिले. हे अतिक्रमण आहे म्हाडाचं, जे तोडण्यासाठी आम्ही बराच प्रयत्न केला आणि ह्या अतिक्रमणामुळे आमचे लेआउट सँक्शन झालं नाही. मुख्य अधिकारी त्याच्यावर काहीच ऑब्जेक्शन घेत नाही आणि काही ऍक्शन न घेता त्यांनी ही जागा तशीच सोडून दिलेली आहे. पण हे जर अतिक्रमण निघालं असतं तर आमचं लेआउट ताबडतोब सँक्शन झालं असतं. कॉर्पोरेशन म्हणते की हा एरिया आम्हाला अलॉट झालेला नाही आहे किंवा ट्रान्सफर झालेला नसल्यामुळे रोडचे लाईट लागत नाही आहे, पाण्याची सुरुवातीला सुविधा नव्हती, त्याही बाबतीत अशा अनेक अडचणी आल्या. एक शासकीय स्कीम म्हणून आम्ही याचा भाग घेतला, परंतु यांनी एक आपल्याकडनं डबल पैसे मेंटेनन्सच्या नावाखाली घेतले आणि कॉर्पोरेशननी आपला कर वसूल केला. मी आता सध्या म्हाडाच्या ऑफिसमध्ये आलो आहे आणि म्हाडाचे मुख्य अधिकारी श्री गिरीश जोशी यांच्या कॅबिन समोर उभा आहे. आम्ही प्रयत्न केला त्यांच्याशी बोलण्याचा पण त्यांनी वेळ नाही ही सबब सांगून आम्हाला नकार दिला आहे. मी गव्हर्नमेंटला बरीच पत्र लिहिली, सगळ्यांना पत्र लिहून आणि चेअरमनला देखील, म्हाडाच्या चेअरमन साहेबांना देखील मुंबईला भेट दिली आणि त्यांना त्यांच्या कानावर देखील ह्या सर्व गोष्टी घातल्या, पण काही एक झालेलं नाही आहे. मी श्रीकांत काशीकर, वय वर्ष 80, सिटीजन जर्नलिस्ट, आयबीएन लोकमत नागपूर.